त्याईशा उमेशा बंदन त्याईशा उमेशा बंदन त्याईशा उमेशा स्वजन शुभंकर नटवेशा स्वजन शुभंकर नटवेशा श्रीमन्मङ्गलदायक नमिदा श्रीमन्मङ्गलदायक नमिदा वन्दन त्या ईशा उमेशा वन्दन त्या ईशा उमेशा स्वजन शुभंकर नटवेशा स्वजन शुभंकर नटवेशा वंदन त्या ईशा उमेशा वंदन त्या ईशा वंदन त्या ईशा वंदन त्या ईशा नमस्कार मायबाप रसिकहो नमस्कार. आजचा आमचा संगीत मृच्छकटी या नाटकाचा प्रयोग फारच रंगतदार झाला, परंतु त्यात रंग भरण्यासाठी आणखीन एक गोष्ट कारणीभूत झाली. आपल्या अथक प्रयत्नांनी स्त्रियांसाठी शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सांसारिक उन्नतीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या शिकवण्यासाठी सेवा सदन ही संस्था पूज्य रमाबाई रानडे यांनी सुरू केलेली आहे. त्या संस्थेच्या सहाय्यार्थच आजचा खेळ आयोजित केलेला होता. साहजिकच या उदात्त हेतून प्रेरित होऊन आमच्या कलाकारांनी देखील अगदी समरसून कामं केली. पुण्याचे भूषण डॉक्टर रामकृष्ण पंत भांडारकर यांना मी दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. या किर्लोस्कर थिएटरने आजपर्यंत अनेक नाटकांचे नेत्रदीपक खेळ आणि विविध सुस्वर पदांचा आनंद लुटणारे प्रेक्षक पाहिले असतील, परंतु आज सेवा सदन ट्रेनिंग कॉलेजला अर्थसहाय्य भावे केवळ याकरिता नाटकाचे तिकीट काढून अनेक अमराठी बांधवही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी विशेष आभार मानतो. आता गंधर्व नाटक मंडळीतर्फे ही 1000 रुपयांची थैली मी रमाबाई रानडे यांच्या हवाली करत आहे. याचबरोबर वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट कडून 14,000 रुपयांची देणगी सेवा सदनचे कर्ज फेडण्यासाठी देण्यात येत आहे. मी रमाबाईंना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे. नमस्कार. या दोन्ही देणग्यांसाठी सेवा सदनच्या संपूर्ण कुटुंबातर्फे मी गंधर्व नाटक मंडळींचे आणि वाडिया चॅरिटीजचे मनःपूर्वक आभार मानते. अशा पद्धतीने समाजातील विविध घटक एकत्र येऊन जेव्हा एखादे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करतात तेव्हा असे काम करणाऱ्यांस मोठाच हुरूप येतो आणि प्रगती ही सारा समाज एकत्र आल्यावरच होऊ शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. याच हेतूने प्रेरित होऊन आज अनेक स्त्री पुरुषांनी येथे नाटक पाहावयास दाटी केली. वास्तविक नाट्य प्रयोगात स्त्रियांसाठी वरच्या बाजूस बसण्याची स्वतंत्र व्यवस्था असते, परंतु आज स्त्रियांची उपस्थिती येथे लक्षणीय असल्यामुळे स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडून स्त्री पुरुषांस एकत्रच बसावे लागले. तेव्हा येथे स्त्री पुरुष असा भेद उरलाच नव्हता. सारे जण केवळ
रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेत होते तेव्हा आज या बाबतीतही एक नवाच पायंडा पाडला गेला असे म्हणावयास हरकत नाही. आणखी एक मनात येत होते ते असे, आज जरी स्त्रियांच्या भूमिका पुरुष कलावंतच करत असले तरी हळूहळू स्त्रिया देखील आपल्या अंगची कला या रंगमंचावर सादर करतील असा मला विश्वास वाटतो. सेवा सदनातील गायन वादनाचे वर्ग याची साक्ष आहे. आपल्या या देणग्यांमुळे सेवा सदनाच्या इमारती कर्जमुक्त होण्यास मोठाच हातभार लागणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्व संबंधितांचे तसेच आपल्या साऱ्या रसिक मंडळींचे मी मनापासून आभार मानते आणि अतिशय आनंदाने सेवा सदन ट्रेनिंग कॉलेजला ट्रस्टचे संस्थापक श्रीयुत एन एम वाडिया यांच्या मातोश्री बाई मोठलीबाई यांचे नाव देण्यात येईल. तुम्ही एवढ्या सगळे इथे असताना चोरी झालीच कशी? काय करत होतात तुम्ही? तुम्हाला काय शोभेसाठी पहारा करायला ठेवलं इथे? असे कसे आले चोर? आणि तुम्ही? आम्ही स्वयंपाकघरात होतो. काय झाले, काय झाले असे ओरडावयास? सेवा सदनातील मुली ठीक आहेत ना? नाही बहिणी साहेब, मुली ठीक आहेत पण आपल्याकडे चोरी झाली आहे आणि तीही तुमच्या खोलीत. काय? त्यांचे अतिशय प्रिय घड्याळ जे त्यांनी इतकी वर्ष सांभाळून ठेवले तेच आज चोरीला जावे, केवढे हे दुर्दैव. बहिणीबाई, 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 पटवर्धन तुम्ही व्यवस्थापक आहात ना, येतले मग कसे झाले असे, कसे झाले? बहिणीबाई खोलीतून कितीचा ऐवज गेला आहे काही कळले का? रोख रक्कम 300 रुपये गेली आहे परंतु मला त्याचे काही नाही. स्वतःचे घड्याळ आणि साखळी ते गेले, त्याचे मोल कुठल्या पैशांनी मोजणार? माझ्यासाठी अनमोल होते ते. पटवर्धन जा आता, अगोदर पोलिसात जाऊन तक्रार करा, म्हणावे बाकी काही मिळाले नाही मिळाले तरी चालेल पण पण हे घड्याळ आणि साखळी मात्र सापडावयास हवी काही झाली तरी. हो, मी तक्रार नोंदवून येतो. आणि हो, त्यांना म्हणावे नोकर चाकरांचा जाब जबाब घेतला आहे मी, नाहीतर अडकवून ठेवतील त्याच रीतीप्रमाणे. माझा येथील कोणावरही संशय नाही, जो कोणी चोर असेल तो बाहेरचाच असणार. जा आता आधी जा. माझेच काहीतरी चुकले, नीट पाहावयास हवे होते, जीवापलीकडे जपावयास हवे होते मी त्यास. स्वतःचे स्वतःचे घड्या. बहिणीबाई तुम्ही शांत व्हा बरे. कशी शांत होऊ मी, कशी शांत होऊ? स्वतःच्या मागे ते घड्याळ आणि ती साखळी या एवढाच विसावा होता माझा, तोही गेला. आता मी माझी लायकीच नाही हो हे सारे वापरण्याची. कसे गेले असे घड्याळ, असे कसे गेले, या खोलीतून गेले ना, काय करू मी आता? मार्गला
वचना लाभ दे ऐसा वसा की जन्म हो वो प्रार्थना मार्ग लाभ पावला न ही तृणाची याचना लाभ दे ऐसा वसा की जन्म हो वो प्रार्थना वहिनीबाई शुद्धीवर आल्या वहिनीबाई निजा भाऊ तुम्ही कशाला त्रास करून घेताय वहिनीबाई बरं वाटतंय का आता ठीक आहे मला जरा नीट बसते करा या भान हरपून थोडीशी भोवळ आल्यासारखे झाले होते इतकेच देवदत्ता अरे रडतोस काय लहान मुलासारखा मोठा झालास तू आता काय जा माझ्यासाठी घोटभर पाणी आण जा देवदत्त याच्याकडे पाहिलंय म्हणजे मला माझ्या लेकीची सखूचीच आठवण येते मोठी गुडी आणि सालस पोर होती माझ्या पोटची नव्हे खरे तर पण तानी असतानाच ओटीत आली आणि नंतर या देवदत्तालाच माझ्या ओटीत टाकून गेली याच्या आईची ही मी आई आणि याची ही आई मात्र त्याच्या जोडीला माझे चुलत दीर आहेत ना यशवंतराव त्यांचा हा राजाराम आला आणि दोघांची अगदी गट्टी जमली काय ते तिकडे आफ्रिकेत असतात नोकरीला तेव्हा हाही माझ्या पाशी वहिनी साहेब आता झालं ना पाणी पिऊन ही पेज आणली उन अहो पांडू काका कशासाठी काय आजकाल तुमच्या खाण्यापिण्याची फार आबड होती बघा माई साहेब असत्या ना तर चांगल्या दटावून यांना खाऊ घातलं असत पर आता इथं माझ्याशिवाय कोण दटावणार आहे तुम्हाला घ्या खाऊ घ्या नाही खरेच नको आत्ता मला कसे तरी होते मी अमळशान घेईन आठवणीने प्रार्थनेचे सूर आले कानावर आणि कसे बरे वाटले मनास चला मला प्रार्थना गृहातच घेऊन चला राजारामा ये जरा हात दे पाहू देवदत्ता चल तू ही चल सोबत माणसाला जाणणे आपल्यातील दुःखे स्वेतरांतून वाचणे सार साऱ्या धर्म पंथांचे असे सहवेदना जन्म हो वो प्रार्थना काय जे जमिनीवरी आहेत ते माती तले कातयांना वर्ज हे आनंद या वाऱ्यातले लाभ दे अवकाश त्यासी हे मनाला सांत्वना लाभ दे ऐसा वसा की जन्म हो प्रार्थ
अगदी शांत वाटले मनास प्रार्थना ऐकून. असे वाटले की जणू वादळ थांबले आणि सोसाट्याचा वारा जाऊन आता वाऱ्याच्या प्रसन्न झुळका येत आहेत. खरेच फार मोठी शक्ती असते हो मनापासून केलेल्या प्रार्थनेत. अरे असू दे पुरे पुरे पुरे. तुम्ही असलात की प्रार्थना म्हणताना अगदी बरे वाटते. मला तर तुमच्याकडे पाहून फार बरे वाटते. मला सेवा सदन मध्ये आल्यापासून लई बरं वाटते. असं वाटते की मी वेगळीच बाई आहे. म्हणजे आधी वेगळी होते आणि आता इथं येऊन शिकायला लागल्यापासून वेगळी झाले. बरे चला आता आपापल्या खोलीत जा भाऊ. वहिनीबाई मला या वेणूचे वागणे काही बरोबर वाटत नाही. आताही पाहिलेत ना प्रार्थना सुरू असताना मध्येच निघून गेली. ते कोणाशी धड नीट बोलत नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. नुसतीच इकडून तिकडे फिरत असते. मला तर वाटते तिला काढूनच टाकावे. नाही जानकीबाई अहो आपल्या आश्रयास आलेली आहे ती. अभ्यासात आणि कामात अगदी चोख आहे. शिवाय बुद्धीने सुद्धा तल्लख वाटते. हा आता वागणे आहे थोडे विक्षिप्त. परंतु थोडासा धीर धरा. वाटल्यास मी बोलेन तिच्याशी सवडीने. मग तर झाले. बहिणीबाई किती पटकन सावरलं स्वतःला. मगाशी घड्याळ गेले तेव्हा चिडला होतात त्रासला होतात. अगदी भोवळी आली होती तुम्हास. पण आता पाहते तो एकदम पूर्ववत शांत जबाबदार. घड्याळाचे लागलेच माझ्या जीवास. परंतु हे प्रार्थनेचे सूर ऐकले आणि मनास कसे प्रसन्न वाटले. घड्याळ सापडावे अशी आर्त विनवणी केली आहे मी ईश्वरास. आणि जानकीबाई मी ईश्वराकडे आर्त विनवणी केली आणि त्याने प्रतिसाद दिला नाही असे कधीही झालेले नाही. वहिनीसाहेब दादासाहेब भांडारकर मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांच्या सौभाग्यवती आपणास भेटावयास आले आहेत. चला या. मोहनदास करमचंद गांधी पुण्याच्या सेवा सदन या संस्थेस आणि रमाबाई रानडे यांना भेटण्यासाठी आपल्या पत्नी कस्तुरबा यांच्या समवेत आले. सेवा सदन सारे बारकाईने आणि आस्थापूर्वक पाहून साऱ्या कामकाजाची पद्धत जाणून घेतली आणि रमाबाईंच्या या अजोड कामाविषयी मनपूर्वक आदर व्यक्त केला. पुढे जवळपास 20-22 वर्षांनी मद्रासचे ऍडव्होकेट जनरल एस श्रीनिवास अय्यंगार यांच्या मृत्यूप्रसंगी त्यांची कन्या अंबुजामल हिला लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात गांधीजी म्हणतात, यू मस्ट बी अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ टू युअर मदर. टेल हर दॅट आय एक्सेप्ट हर टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ रमाबाई रानडे, वाईफ ऑफ जस्टिस रानडे, अँड ब्रेवली डू सच सर्व्हिसेस ॲट शी कॅन. शी मस्ट नॉट गिव्ह वे टू ग्रीफ. कधी कधी प्रभावी व्यक्तिमत्वे अगदी अल्पकाळच एकमेकास भेटतात परंतु एकमेकांना खूप काही देऊन जातात. स्वतः माझ्यावर राखावले नाहीयेत ना. पाहिलेत तुम्ही त्यांनी दिलेल्या गुलाबाला नंतर फुलच आले नाही. वहिनीबाई तुमच्या हातून अजून बरेच मोठे कार्य होणे बाकी आहे. ते पाहिल्यानंतर येईल कदाचित फुल. काम तर अखेरपर्यंत चालूच राहणार काशीताई. मला तर आता असे वाटते आहे की ज्या दिवशी त्या गुलाबाला फुल येईल तो दिवस माझ्या आयुष्यातील अखेरचा दिवस असेल. वहिनीबाई
पळतेस कुठे? हा त्या दिवशी वहिनीबाईंचं घड्याळ गेलं त्या दिवशी तू त्यांच्या खोलीत गेली होतीस, गेली होतीस की नाही बोल. वेणू वेणू बाळा काय विचारत आहेत त्या? बोल ना. अरे वेणू अशी काय ही मुलगी, तोंडातून कधीच आधा चकारही बाहेर पडत नाही हिच्या. हिचे नक्कीच काहीतरी बिनसलेले दिसते. अहो हे असेच असते नेहमी, सारखी आपली स्वतःच्याच नादात असते आणि डोळ्यात तर नुसता उद्धटपणा भरलेला. अहो आम्ही तर हिच्या सामानाची झडती सुद्धा घेतली. काय हो अहो पण बहिणीबाईं सावड्या वयाचं नाही आहे. अहो बहिणीबाईंच्या अपरोक्ष घेतली. त्या दिवशी घड्याळ गेल्यावर बहिणीबाईंची जी अवस्था झाली होती ना अगदी बघवे ना मला, म्हणून घेतली. मग मिळाले का काही? नाही ना, काही मिळाले नाही, पण माझा हिच्यावरच संशय. असो जे काही घडले आहे ते आपण एकदा बहिणीबाईंच्या कानावर घालू, कसे? बरे चला. तुम्ही काही म्हणा बहिणीबाई, तुमचं घड्याळ चोरीला गेल्यापासून माझं मनच स्वस्त नाही. स्पष्टच सांगते, राहून राहून त्या वेणूचा संशय येतो मला. हो आम्हालाही असेच वाटते आहे. बरे आणि काही विचारायचीही सोय नाही, काही विचारायला गेलं तर एकदम गप्पच बसते नाही तर निघूनच जाते. परवा विचारलं अडसून खडसून तीस, चोरीच्या दिवशी तुमच्या खोलीत जाताना पाहिले होते मी तीस. बर विचारलं तर काही बोललीच नाही, निघून गेली तशीच. काय बोलणार आता? तसे नसेल जानकीबाई, त्या मुलीचे डोळे स्वच्छ आहेत, निरागस आहेत. हा बोलणे चालणे कधी कधी थोडेसे बुजल्यासारखे असते खरे, कधी कधी तुटकही असते. माणसास काही अडचणी असल्या, आपल्याच व्यथेत ते चूर असले म्हणजे करते असे भिरभिरल्यासारखे. परंतु माझे मन सांगते आहे मला, ती मुलगी चोर नाही. वहिनी साहेब, वहिनी साहेब, घड्याळ घड्याळ, धाकल्या मालकांचं घड्याळ मिळालं. होय बंगलोरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा फोन होता, चोर आणि घड्याळ दोन्ही सापडले. आनंद झाला आहे मला. कुणी म्हणेल त्या घड्याळाचा केवढा मोह या बाईस. पण माझ्यासाठी त्या घड्याळाचे महत्व काय होते ते त्यांना कसे सांगणार? माझ्यापासून तुमची एकही आठवण कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पांडू दादा बरे झाले घड्याळ सापडले. वहिनी साहेबांची ही अवस्था पाहून मी तर घाबरूनच गेलो होतो. घाबरणारच ना, धाकल्या मालकांचं घड्याळ म्हणजे जीवापेक्षा जास्त आहे रमावहिनी साहेबांना. घड्याळासमोर मान सन्मान हार तुरे याची काय बी किंमत नाही. तुम्हाला सांगतो माग असाच एक किताब मिळाला होता, आमचे बाबा मालक आहेत ना ते टपाल घेऊन आले होते त्याच. बर तवा पांडू दादा. अरे हो
काय झालं पांडू दादा? हे पत्र रमाबाईंना नेऊन दे। नाही नाही नेऊन दे तो, पर्यावरण आनंद कशाचा झालाय? अरे पांडू दादा हे काही साधे सुधे पत्र नव्हे। अरे सरकारी शाही पत्र आहे। आपल्या रमाबाईंना कैसरे हिंद हा किताब मिळणार आहे, त्याचा आणि पदकाचा स्वीकार करण्यासाठीचे निमंत्रण पत्र आहे। नाही नाही आपल्या रमाबाईंनी आहेतच तशा, अहो एवढी आनंदाची बातमी आहे तर तुम्हीच का नेऊन देत नाही पत्र? खर तर आबा मालकांना तुम्ही ठणकवून सांगायला पाहिजे होत। अरे हे काय वागणं झालं का? नाही म्हणजे आता तोंड लपून काय उपयोग आहे? पर तुम्हाला खरं सांगू का बाबा मालक, रमाबाईंनी साहेब मनात काही किलमिश ठेवत नाहीत। जा तुम्हीच नेऊन द्या पत्र। जा। काय झालंय? ते आनंदाची बातमी आहे, कैसरे हिंद नावाचा किताब मिळालाय तुम्हाला आणि त्याचा स्वीकार करण्याचं निमंत्रण पत्र आलंय। वहिना बाबा मालक हो। बाबा भाऊजी, ह्या अशा पदव्यांमुळे आपण सर्वसामान्यांपासून दूर जातो। मी काही ही पदवी स्वीकारणार नाही। स्वतःनी दिलेल्या रोपट्याला फूल आले म्हणजे मला मिळाले सारे काही। There is much in the feelings and doings of Babu Keshav section that I consider very दादा साहेब कोण? दृष्टी थोडी अधू झाली आहे। मी रमाबाई रानडे। रमाबाई रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पत्नी रमाबाई। माधवराव, माधवराव आले आहेत का? दादासाहेब रमाबाई हो, अलीकडे थोडे विस्मरण व्हायला होते। आय एम सॉरी। आपण बसा ना। रमाबाई मी अहो त्यात काय दिलगिरी व्यक्त करायची? प्रकृती नाही साथ देत कधी कधी। खरे आहे तुमचे म्हणणे। बरे, वैष्णविझम शैविझम अँड मायनर सेक्ट्स या तुमच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघाली नुकतीच असे ऐकले, ते आठवतंय का? हो आठवतंय ना। स्मृतीचा प्रवाह मध्येच खंडित होतो, तो जुळेपर्यंत काय ती पंचायत, मग सगळे पूर्ववत होते। हा देवदत्त सुद्धा आला आहे आपल्याला भेटावयास। मध्यंतरी डॉक्टर बेलवलकरांची भेट झाली। पुण्यात आपल्या नावे प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना करण्याचा मानस बोलून दाखविला त्यांनी। ऐकून फार आनंद झाला। होय, संस्थेस माझे नाव देण्याबाबत हट्टच धरलाय साऱ्यांनी। आपली योग्यताच आहे तशी दादासाहेब, मी वेगळे सांगावयास हवे का हे? आणि हो दादासाहेब, मध्यंतरी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड यांना स्त्रियांच्या अखिल भारतीय शिष्टमंडळाने ब्रिटिशांकडून हिंदुस्थानाला आता राजकीय हक्क मिळणार आहेत त्यासाठी जो विचार विनिमय होणार आहे त्यामध्ये स्त्रियांना देखील नागरिक म्हणून हक्क मिळावा आणि त्यांना देखील पुरुषांप्रमाणेच नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी करणारे निवेदन पाठविण्याचे ठरविले। तेव्हा सरोजिनी नायडू, अॅनी बेझंट, मार्गारेट कुझिन्स, हिराबाई टाटा वगैरे साऱ्या जणी मद्रासला येण्यासंबंधी आग्रह करीत होत्या। मला काही जाणे जमले नाही, परंतु मी तारेनेच धाडले निवेदन। मात्र पुण्यात आणि मुंबईत या प्रश्नावर मी अगदी धडाक्याने सभा घेते आहे।
स्त्रियांच्या या हक्काने देशाचे भवितव्य पालटणार आहे दादासाहेब, तेव्हा स्त्रियांचा हा हक्क मिळावयासच हवा. निश्चितच. यासाठी सर्वंट्स ऑफ इंडिया या पत्रात आपण सातत्याने लेख लिहावेत असे मी सुचवेन. माझ्या प्रकृतीमुळे मला फार काही करता येत नाही, पण विषय महत्वाचा आहे. बाकी सेवा सदन काय म्हणते रमावहिनी, येथे कसे येणे केलेत? आपणास भेटावयासच आले आहे, नाहीतरी मुलांना घेऊन आज बंड गार्डन कडे फेरफटका मारावयास जाणार होते. अरे वा, आमचा गोपाळ आताच बंड गार्डन वरून आलाय. तेथे गणपतीच्या देवळाच्या कार्यालयात टिळक विसावा घेत आहेत, तेव्हा तुम्ही जर त्यांना भेटलात तर. हो पाहते मी, ते तेथे असतील तर अवश्य भेटते. चला. वहिनी साहेब क्षमा करा आपल्याला हाक मारून थांबवल्याबद्दल. आयुष्यमान भव. मी नरहर रघुनाथ फाटक. मी मला काय झाले, काही काम असेल तर चटकन सांगा. मला बंड गार्डन जवळील देवळात जायचे आहे. मला न्यायमूर्ती रावसाहेब रानडे यांचे चरित्र लिहावयाचे आहे, त्यासाठी मला परवानगी. हे पहा, मला अतिशय त्रास होतो या साऱ्याचा. ह्या आधी 3-4 जणांनी अशी परवानगी मागितली होती अभ्यासासाठी म्हणून, माझ्या जवळून साधनेही नेली होती, परंतु चरित्र लेखन काही झालेले नाही. ह्या साऱ्याने अत्यंत मनस्ताप तेवढा होतो, तेव्हा ती आशाही नको आणि निराशा तर त्याहूनही नको. सॉरी. वहिनी साहेब ऐका माझं. वहिनी साहेब मी काय. सर्व कार्यकर्त्यांना गोळा करून गावोगावी धाडायला हवे, अन्यथा सत्याग्रहाचा काहीच पाठवून द्या. सत्याग्रहाबद्दल असू द्या. बसा. कशी आहे प्रकृती आता? मंडलेहून सुटून आल्यापासून आपले स्वास्थ्य ठीक नाही असे ऐकले होते. खरे आहे, प्रकृती मंडलेच्या तुरुंगातच बिघडली होती. तेथली हवा नाही मानवली. तुरुंगातील हवा का कधी कोणास मानवते, परंतु तो वेळही आपण सत्कारणी लावलात हे विशेष. अन्यथा दुसरा कोणी असता तर खचूनच गेला असता. खरे आहे, करावासात सतत स्वतःच सामोरे जावे लागते. स्वतःपासूनही दडवून ठेवलेल्या सत्याला नजर भिडवावी लागते आणि सतत आपल्या आयुष्याची आपल्या कृत्यांची उलट तपासणी करत बसणे अटळ होऊन बसते. वहिनी साहेब, रावसाहेब रानड्यांचे आणि आमचे देशहिताचे मार्ग समांतर होते, त्यामुळे संघर्ष अटळ होता. त्यात आम्ही जहाल, त्यामुळे आमची तलवार साऱ्यांनाच दिसली. पण सदसद विवेका स्मरून सांगतो वहिनी साहेब, रावसाहेबांचे शब्द आणि विचार बाणाप्रमाणे दिसले नाहीत तरी त्यातील तथ्य इतके धारदार होते की त्यांनी नेहमीच मर्माचा अचूक वेध घेतला. सार्वजनिक सभेच्या कार्यकारिणीचा वाद असो किंवा राष्ट्रीय सामाजिक सुधारणा परिषद काँग्रेसच्या मंडपाबाहेर काढण्याचा आमचा आग्रह असो, रावसाहेबांच्या डेक्कन सभेवरील आमची घणाघाती टीका असो किंवा संमती वयाचा कायदा करताना आम्हा दोघांमध्ये उडालेली रणधुमाळी असो आणि आम्ही राणा भीमदेवी केली खरी, पण रावसाहेब त्यांच्या तत्वांपासून त्या तत्वांच्या पाठपुराव्यापासून कधीही ढळले नाहीत, एवढे मात्र खरे. हो, पण आपल्या दोघांचेही मनी अग्रक्रम होता तो देशहितालाच. वाद होते परंतु ते देशहिताकरिताच. ही एक गोष्ट म्हणजे मात्र
आपल्या दोघांच्या समांतर रस्त्यांना जोडणारा एक अदृश्य पूलच होता. म्हणूनच वेळप्रसंगी मनास क्लेश झाले, सात्विक संताप झाला, तरी या अदृश्य पुलाच्या आठवणीनेच सारा राग निवळे हेही तितकेच खरे. खरे करावसात असताना रावसाहेब रानड्यांची आम्हाला सतत आठवण येत असे. आपण म्हणतो की आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, व्यक्तिगत नाहीत, पण ते खरे नसते बहिणी साहेब. आपले विचार आणि आपण एकच असतो. आपल्या विचारांवर होणारा आघात आपल्या मनावर होत नाही. नाही म्हणणारा खोटा आहे असे खुशाल समजावे. आम्हा दोघांचे विचार भिन्न होते, रस्ते भिन्न होते, आग्रह भिन्न होते, पण हट्ट मात्र एकच होते, आपापल्या मतांपासून न ठरण्याचा. रावसाहेब रानडे जर आमच्या जहाल मार्गावरून चार पावलं चालले असते आणि मीही कधीतरी त्यांच्या मवाळ पंथावरून चालून पाहिले असते तर चित्र वेगळेच दिसले असते. पण तुम्ही वर्णन केलेल्या अदृश्य पुलावरली आमची गळाभेट राहूनच गेली. येतो आम्ही. सावकाश सावकाश सावकाश. काय झालं बाई साहेब? पांडू दादा काय झालं? काही नाही, वाट येते त्यांना, पोटामध्ये थोडं दुखत होत बस. बरं बरं, मी औषध देते, चला. अहो मी तेच सांगते यांना, कधीपासून जरा विश्रांती घेतली म्हणजे होईल नीट. सोडा पाहू मला, सोडा. आणि औषधाची काही एक गरज नाहीये. खरं सांगू का वहिनी साहेब, तुम्ही तुमच्या खोलीत गेलात आणि तिथे ठेवलेली वस्तू पाहिलीत की तुमचा आजार लगेच पळून जाईल. ताई, नाही म्हणजे काय, आमच्या रामा वहिनी साहेबांबद्दल याच्यामध्ये काहीतरी लिहून आले, ते जरा वाचून द्यावा. अग 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 का ग तू अशी तडक पडक असतीयस?
हा एवढा अंगामध्ये राग भरलाय तुझ्या. जाऊ दे अहो वेणू, या पेपरामध्ये काय लिहून आलंय ना तेवढं वाचून जाव मला. आमच्या रामावहिनी साहेबांबद्दल काहीतरी छापून आले, वाच वाच वाच. बोल की ग काहीतरी, काय लिहून आलंय अग सांग मला. आमच्या रामावहिनी साहेबांबद्दल ना सांग ना, सांग काहीतरी. वेणू वेणूताई असं करू नको ग. बोल 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 पडदेशी बोल, सांग ग बाई. अग 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 येडी का खुळी आता, काय लिहून आलंय याच्यात, काय लिहून आलंय काय ठोक. वहिनी साहेबांना जाऊन विचारतो. वहिनीबाई, कार्तिकी एकादशी जवळ आली आहे. प्रतिवर्षी आपण यात्रेकरू आणि वारीतल्या मंडळींची सोय करण्याकरता आळंदीत जाऊन राहतो 4-5 दिवस. यावर्षीही जायचे आहे ना? अर्थातच. पण शंका का आली जानकीबाई? वहिनीबाई, अलीकडे तुम्हाला पोटदुखीचा खूप त्रास होतो. तुम्ही दाखवत नाही पण मला ठाऊक आहे, 24 तास तुमच्या बरोबरच असते ना, म्हणून वाटले तुम्हास झेपेल ना. अहो उलट दुखडे पळेल माझे. ज्ञानोबा रायांचा गजर ऐकला म्हणजे सारी दुःखे कशी झिरपून जातात 4 दिवस. तेव्हा आळंदी सुकविण्याचे मनात देखील आणू नका, दरवर्षीप्रमाणे जायची तयारी करा. औषधे, फराळ, तिथे द्यावयाची ब्लँकेट, सारे काही नीट घ्या. आणि फळे तर काय, आपण नेहमी निघता निघताच घेतो, होय ना? होय, सगळी यादी केलेली आहे. या वेळेला आपल्या बरोबर 6 जणी येणार आहेत. होय, हरकत नाही. काय झाले, काही हवे होते का? नाही, वर्तमानपत्रामध्ये तुमच्याबद्दल काहीतरी छापून आलंय असं कचेरीमध्ये चर्चा ऐकली मी. मी विचारलं तर कोणी मला वाचून दाखवणार. होय भाऊ, वर्तमानपत्र आज मी देखील वाचलेले नाही. अगो बाई, चष्मा राहिला वाटते माझा कुठेतरी. जानकीबाई वाचा पाहू तुम्ही मोठ्याने, वाचा. काय झाले बोला? ही तर नारायणरावांनी दिलेली जाहीर नोटीस आहे. वाचा. नारायण माधव रानडे हे काही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे कायदेशीर दत्तक पुत्र म्हणून एकमेव वारस आहेत. आणि न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे लोणावळे येथील 1 बंगला, 7 घरे व खंडाळे येथील 2 घरे त्याचा सर्वे नंबर कंसात दिला आहे. याचा मिसेस रमाबाई रानडे यांना तह हयात भाड्याचे उत्पन्न घेण्याचा हक्कच फक्त दिलेला आहे. वाचा जानकीबाई, क्लेशकारक असली तरी वस्तुस्थिती आहे ही. आहे माझ्या मनाची तयारी आहे. या सर्व घरांची आणि संपत्तीची मालकी नारायण महादेव रानडे यांचीच आहे. मिसेस रानडे यांना वरील सर्व किंवा त्यापैकी कोणतीही मिळकत कोणास गहाण, खरेदी, बक्षीस देण्याचा किंवा त्यावर बोजा उत्पन्न करण्याचा हक्क नाही. कोणी मिसेस रमाबाई रानडे यांच्याशी तसा व्यवहार केल्यास तो नारायण महादेव रानडे यांच्यावर बंधनकारक होणार नाही. रमाबाई साहेब, एक बोललो तर राग नाही ना येणार तुम्हाला? आज तुम्ही या लोकांकरता एवढ्या खस्ता खाल्ल्या, काळजावर दगड ठेवून यांना मोठं केलं, वाढवलं, काय केलं या लोकांनी बघितलं ना. तुमचं म्हणजे कसं, जे आपलं ते बी तुम्ही लोकांना वाटून टाकताय आणि ते जे आपलं नाही त्याच्या करताच लोभी होत आहेत ते. तुम्ही आता जवळ आळंदीला जाल ना वारीला, तवा या समध्यांना बरोबर घेऊन जा आणि दावा त्यांना त्यांचा स्वार्थी भाव आणि तुमचा भक्तिभाव.
थांब. तू अशी का वागतेस हे मी तुला विचारणार नाही, पण अगदी आत्तापासून या क्षणापासून तू माझी सावली बनून राहायचेस. मार्ग लाभ पावला ना ही तृणाची याचना, लाभू दे सावसाकी. या क्षणापासून तू माझी सावली बनून राहायचेस. मार्ग लाभ पावला ना ही तृणाची याचना, लाभू दे सावसाकी जन्म हो वो प्रार्थना. जन्मते जन्मासवे काही रूढींची बंधने. राम कृष्ण हरी राम कृष्ण. पांडू दादा. जी कोण काय म्हणता. व्रताने ही युगाची वंचना. बाबा मालक जाणत्यांचा धर्म असतो. इकडे चालत सरळ. हो अजून कुठे जाणार. आपल्या तुमच्या नानू मालकांच्या वाड्यावर नाही गेलात. पांडू दादा आता हा विषय हवाच आहे का. का नको. इथं आतमध्ये कालवा खालो होती. त्या माऊलींनी समध करता समध केलं. जीवा वाळून टाकला प्रत्येकावर. समध घर सोडून गेले. समध्यांची चरपूस करीत होत्या. रामावाईनी साहेब नाही म्हणजे बोलावलत. हो पांडू काका, हे फराळाचे डबे आणि हे पैसे हे आपल्या मुनिमजीन करवी मुंबईस नानूकडे पाठवण्याची व्यवस्था करा. जी रामावाईनी साहेब, एक सांगू का, एवढं सगळं होऊन बी दर महिन्याला न चुकता फराळाचा डबा आणि पैसे तुम्ही पाठवता. आबा मालक आणि नानू मालक यांच्यात तर काय बी फरक पडला नाही. हे डबं आणि पैसे घेताना ते कुणाची विचारपूस बी करत नाहीत. पांडू काका, अहो आपला नानू आता मेडिकल कॉलेजात शिकतो. त्याला त्याचे व्याप असतात, अभ्यास असतो, नसेल मिळत वेळ. पण आपण विसरून कसे चालेल. खरंय. तुम्हाला सांगतो बाबा मालक, अजून बी समध्यांची चरपूस करीत असत्यात. पर काय एवढा खांडतांडव करून वाडा ताब्यात घेतला. काय काय झालं. समधे गेले ना. कुणी राहिलंय का तिथ. दुसऱ्याच लोकांना वाडा भाड्याने दिला ना. हिम्मत लागते रे पांडू दादा, हिम्मत लागते तिथे राहण्याची. पावलो पावली दादाच्या बहिणींच्या आठवणी, घरातील साऱ्यांच्याच आठवणी. खरंय खरंय बाबा मालक, माई साहेबांनी रमावहिनी साहेबांनी सगळ्यांना केवढा जीव लावला. आयो बाबा मालक, लक्ष्मी वहिनी गेल्यापासनं तुम्ही एकलेच आहात ना. त्या गेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं असत तर त्यांनी वरनं आशीर्वाद दिला असतो. लक्ष्मी वहिनी रमा वहिनी साहेबांवर रागवलंच होत. पर शेवटी क्षमा मागूनच प्राण सोडलो. तुला सांगतो माझे ना खूप प्रेम होते रे तिच्यावर. नाही वाटले दुसरे लग्न करावेसे. असू दे. रमा वहिनींची तब्येत कशी आहे. औषधे दिली ती घेतात का. औषधाच म्हणाला या कामाच्या रामराग घड्यात नाही विसरून जातात बघा. अरे नाही पण आता तुम्ही आलात ना.
तुम्ही जरा दाटा बाकी पोट दुखते हो अजून त्यांचं सांगा सांगा असे होय बघतो मीच घेतो दमात त्यांना आता फक्त माझे सामान जरा त्याची काळजी सोडा मी आहे ना बहिणी साहेबांकडे बघ म्युनिसिपल काउन्सिलचे अध्यक्ष लक्ष्मण जनार्दन आपटे आपणच का होय होय मीच नमस्कार बाईसाहेब पुणे शहरामध्ये पश्चिम आणि पूर्व भागामध्ये आपण जी स्त्रियांची प्रचंड मिरवणूक काढलीत त्यामुळे साऱ्या शहराचे डोळे दिपून गेले होय परंतु यापुढे येथे अशाच घटना घडतील हे या शहराने ध्यानात ठेवावे म्युनिसिपल काउन्सिलने पटेल बिलास अनुसरून मुलांस सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे असा ठराव पास करण्याची तयारी चालविली आहे परंतु हाच न्याय मुलींना देखील लागू होतो सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मुलींचा हक्क आहे आणि तो त्यांस मिळावयासच हवा हो मिळालाच पाहिजे पुण्यात ठिकठिकाणी जहाल मतवादी सभा भरवून या ठरावास विरोध करीत आहेत कालच्याच एका सभेत श्रीपतराव शिंदेंनी असं सांगितलेलं आहे की मुलांच्या शिक्षणाबरोबरच मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मागास वर्गाच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत मूलगामी आणि महत्वाचा आहे पण ह्या प्रश्नास विरोध करणे म्हणजे मागास वर्गास मागासच ठेवणे हाच तुमचा हेतू स्पष्ट होतो आहे मुलगा मुलगी आणि जात धर्म यांच्या नावाखाली समाजात दुही पेरण्याचा हा प्रकार निंदनीय आहे संपूर्ण मागास वर्गाच्या कायापालटाची गुरुकिल्ली शिक्षणात आहे त्यातही विशेष करून स्त्रियांच्या शिक्षणात त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हक्क कुणासही नाही त्यांस तो हक्क मिळालाच पाहिजे आज आमच्या या मोर्चामध्ये तुम्हाला एवढ्या बायका दिसतायत ही संख्या इथून पुढे वाढतच जाणार आहे तेव्हा बायकांना दडपण्याचा विचार सनातन्यांनी आणि भोंदू सुधारकांनी सोडून द्यावा हे लक्षात ठेवा इतकेच नव्हे तर स्त्रियांना नागरिक म्हणून मान्यता देऊन त्यांस त्यांचे राजकीय हक्क आणि मताचा अधिकार मिळावयासच हवा यासाठी मुंबई इलाख्यात आम्ही मोठाच संघर्ष करीत आहोत Women are determined to come to the forefront. केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय हक्क देखील बजावण्याकरिता पुरुषांनी दिलेल्या दुय्यम स्थानावर त्या गप्प बसणार नाहीत कारण देशाच्या प्रगतीतील त्यांचा सहभाग महत्वाचा आहे तेव्हा त्यांना तो हक्क मिळावयासच हवा तेव्हा मुलींना देखील सक्तीचे प्राथमिक शिक्षण मोफत मिळावयास हवे ही आमची न्याय्य मागणी आपण काउन्सिल समोर मांडावी त्यासाठी ही निवेदन आणली आहे आपले बोलणे रास्त आणि न्याय्य आहे आपल्या या निवेदनाचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करू मंडळी आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे हिंदुस्तानच्या इतिहासावर आपल्या चौफेर कामामुळे मोठा ठसा उमटविणारे आणि लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे थंड गोळा होऊन मृतवत अवस्थेत असणाऱ्या आपल्या देशास जागे करण्याचे प्रयत्न करणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं चरित्र आज प्रकाशित होत आहे पूज्य रमाबाईंनी
आज या समारंभासाठी काही मोजक्याच आणि जवळच्या लोकांना या प्रकाशनासाठी आणि मेजवानीसाठी बोलावले आहे. लहान थोर साऱ्या स्नेहांच्या वतीनं मी पूजनीय रमाबाईंचे अभिष्ट चिंतन करतो आणि या सोहळ्यात मोठ्या आनंदानं सहभागी होतो. प्रस्तुत चरित्राचे लेखक श्री नरहर रघुनाथ फाटक या आमच्या तरुण स्नेहास मी अशी विनंती करतो की त्यांनी चार शब्द सांगावेत. ज्या ध्यासाने गेली काही वर्ष मी पछाडलो होतो त्याची आज पूर्तता झाली. न्यायमूर्तींचे चरित्र आज पूर्ण झाले. न्यायमूर्ती रानडे हे माझे दैवत होते, राहील. आदरणीय रमाबाईंनी विश्वास ठेवल्यामुळेच हे सगळे शक्य झाले. माझ्या हट्टाला मान देऊन त्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. आता मी वहिनी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. मी या तरुण मुलाचे अभिनंदन करते, त्याचे आभार मानते आणि कौतुक म्हणून ही अंगठी त्यास भेट देते. बहिणी साहेब भाऊ नको. नाही कसे, मी सांगितलेले ऐकावेच लागेल हो. मात्र जेव्हा जेव्हा येथे याल तेव्हा तेव्हा ही अंगठी तुमच्या बोटात दिसावयास हवी. होय, सुखी व्हा. आता मी वहिनी साहेबांना विनंती करतो की या पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी करावे. वेणू काय ग, काय झाले? जे करण्यासाठी इथं आले होते ते मला करू द्या. घाबरू नकोस बाळा, काय सांगायचंय तुला? मला ओरडायचंय, जोरात ओरडायचंय, समद्याच्या गावर ओरडायचंय. माणसा माणसात दुष्टावा पेरणाऱ्या, एकाला दुसऱ्यापासून हलकं मानणाऱ्या, बाईला पायातलं पायतान मानणाऱ्या जगावर वरडायचंय मला. माफी करा वहिनी बाई, अशी एकदम उठलं आणि तोरा मोठ्यांसमोर बोलायलाच लागले. पर माझ्या शाहीर बापाचं रगत माझ्या धमन्यातनं सळसळत आहे. त्याचा बा लई भक्तीवती, त्याचे तुमच्यावर, महादेवरावांवर, ज्योतिबांवर, सावित्रीबाईंवर अडाणी होता. पर समध्या जगाची रीत ठाऊ होती त्याला. मला अक्षर शिकवली त्यानं. त्याच्या बरोबर पोवाडा गात मला जलमभर जगायचं होतं. पर असं कुठं चालतं, भावा बंधांनी लगीन लावून दिलं माझं. कुठं बोलायचं नाही, तोंडाला कुलूप, हलायचं नाही, हसायचं नाही, आणखी कायचं तर नाहीच नाही. दिवसभर समद्यांची सेवा चाकरी करायची आणि राती शेज बजवायची. नाही सोसलं मला, तर तोंडात नशाभूत काढला तर मार पडायचा, जळत्याला आकडायचा, चटक बसायचं.
तोंड दाबून चार वर्ष राहिले तिथ, पर लात मारली तर इमानदार कुत्र सुद्धा वरडतच की. समजा जीव गोळा केला अंधावत आले इथ, पर मला माहित होत मला इथ आसरा मिळाल, कष्टाची भाकर मिळाल, शिकाया मिळाल, तर चार वर्ष गाठींवर गाठी बांधून ठेवलेलं मन बोलायला लई घाबरायचं. अगदी परवा पातर पर्या रमाईनं मला तिची सावली केलं आणि जळणार काहीच क्षणात नेवला. आता बोलू द्या मला, गाऊ द्या मला, हसू द्या, गाऊ द्या माझ्या बापाचा पवाडा. पोरी तू मारा डफावर थांब आणि खूब तुझ्या पवाड्याची ललकारी. कर्मकांड भारी होते जोशात सूत्र सारी पुरुषाच्या हातात बाईचा जन्म उभा कुंपणात जी 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 जी, जी हा रीतिरिवाजांच्या नावान बाई मनसन खाली मानेन जावया रूढीलाच शरण करुणी आयुष्याच सरण रहाव पुरुष दासी बनून जी 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 जी, जी, जी हा. अशा काळात ह्याच मातीत झाला एक आगळा वेगळा नेक बाई जन्माचा कैवारी. व्यासंगी बहुशिक्षित सात्विक नेमस्त विचारी त्यांनी शिकवून तयार केली पत्नी रमाबाई. पत्नीला पती माधव शिकवी घरीच आई रमाबाई रानडे जाहली विधवांची आई. निराधार मुली बाळींसाठी अर्पिल जीवन आणि शिक्षण केले छत हक्काचे सेवा हे सदन. जी रहा जी रहा जी जी रहा जी रहा जी 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 हा. वावरती जर मुली आजच्या शिकून तडफेने दिला आहे विश्वास मुलींना या सरमाईने. काळ पुरुष या रमाबाईला कधी नाही सरणार. जी रहा जी रहा जी जी रहा जी रहा जी जी रहा जी रहा जी 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 हा. बहिणीबाई पाया पडते सुखी हो. बहिणीबाई वेणूची पारख करण्यात खरेच चुकले आमचे, पण पोरीने मात्र अगदी सगळ्यांचे मन जिंकले. आता वेणूचा हट्ट जसा ऐकला तसा आमचाही एक हट्ट ऐकायला हवा तुम्ही. बाई कसला हट्ट? इच्छा साधीशीचे बहिणीबाई. तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक लहानसा समारंभ करायचा होता. म्हणजे बघा काशी यात्रा पूर्ण केल्यावर पडतू झाल्यावर सुवर्णाची फुलं उधळतात कोणाकोणाकडं हौसेनं. आम्ही मात्र इतकंच करणार आहोत बहिणीबाई. अनेकनाथ गरजू पीडित मुलींची मनं तुम्ही मोठ्या मायेनं जपली. आता मदत करताना लोक पैका देतात, आसरा देतात, कामं देतात, पण ह्या मुलींची पंख मोडलेल्या पाखऱ्यासारखी मन मात्र तुम्हीच जपलीत. त्यांना हृदयाशी धरलं त्यामुळं त्यांना माझ्यासारखंच बळ मिळालं.
वहिनीबाई तुम्ही आम्हा सगळ्यांना नेहमी फुलासारखं जपता ना, म्हणून सुगंधी फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर तुम्ही विसावा घ्यावा आणि आम्ही समध्यांनी तुमच्यावर सुगंधी फुलांचा वर्षाव करावा इतकी लहानशी इच्छा आहे आमची, कराल ना पूर्ण? नाही, हे असले काहीतरी मला करायला। बरे, आधी ही प्रत स्वतःच्या तसबिरी पुढे ठेवून येते। हा सखुताई, तुम्ही बहिणीबाईंना घेऊन आज जा, तोवर आम्ही इथली सगळी तयारी करतो। सावकाश। बहिणीबाई, चार दिवसांपूर्वी देवराष्ट्रात जाऊन आले मी तुमच्या माहेरच्या गावी। अखुबाई, होय का? हो, सागरेश्वराचा अंगारा आणला आहे तुमच्यासाठी। छान, जन्मगावाच्या मातीची ओढ माणसाच्या मनी तो ती अखेरच्या क्षणापर्यंत जिवंत असते। बरे केलेत सखू, काल रात्री स्वतः आले होते स्वप्नात। मला म्हणाले आता आपले इथले काम संपले आहे, तेव्हा आता येथून निघायचे आहे, दुसरीकडे जायचे आहे। अहो असे काय म्हणताय तुम्ही? का तसे नाही, स्वप्नात जे आले ते सांगितले। इच्छा पूर्ण झाली माझी, तुमच्या कार्याची शक्य होईल तितकी नोंद करून ठेवण्याचे काम पूर्ण झाले हो। मी म्हणत असा विचार महत्वाचा, तो टिकतोच। आता हे चरित्र वाचून पुढची अनेक वर्षे लोकांपर्यंत तुमचे विचार पोहोचत राहतील। पोटात खूप दुखते हो, दीन उद्धव।
50 वर्षांनी कसा असेल हो आपला हिंदुस्तान. आधी स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा असा वाद करणारे टिळकही गेले. उपाराव आगरकरही गेले. राजकीय सामाजिक धार्मिक आणि आर्थिक साऱ्या सुधारणा एकत्र व्हाव्या सगळ्यात सातत्याने असे म्हणणारे तुम्हीही गेला. तुमचे शिष्य गोपाळकृष्ण गोखलेही गेले. परंतु त्यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम मोहनदास करमचंद गांधी देशाय जोमाने करीत आहेत. धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, जनक्का शिंदे यांचे कार्य देखील खूप जोमाने चालू आहे. सेवा सदनाचे देखील मुंबई आणि पुण्याचे काम खूप खूप उत्तम चालू आहे. विद्यार्थिनींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतेच आहे हो. जे ठरविले होते त्यातले बरेचसे तडीस नेले. परंतु स्वतः खरे सांगू का बदलतो, परिस्थिती बदलते, संघर्ष सुद्धा बदलतात. मात्र सत आणि असतचा चांगल्या आणि वाईटाचा झगडा मात्र अखंड चालू राहतो. आज मनी समाधान आहे, कर्तव्य पूर्ण केल्याचा आनंद देखील आहे. परंतु स्वतः खरे सांगू आता मात्र खूप थकले हो. तुमच्या विना 23 वर्षे काढली मी. परंतु आज मात्र तुमच्या कुशीत विसावा घ्यावा असा वाटतोय. स्वप्नात मला म्हणालात ना आता आपले इथले काम संपले, आता दुसरीकडे जायचे. जाऊया, नवा जन्म घेऊन उदार तुमच्या सोबतीने चालायचे आहे मला. पण अद्यापही तुम्ही दिलेल्या रोपट्यास पूर्ण विरामाचे फूल नाही आले. अजूनही माझे काम संपलेले नाही का?
ज्या दिवशी त्या गुलाबाला फूल येईल तो दिवस माझ्या आयुष्यातील अखेरचा दिवस असेल. रूपास कळी आली आणि सकाळी स्वप्नातही विरूपाची वेळ आली. विरूपाची वेळ आली. गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आई आई आज किती सुरेख दिसते आहेस. त्यामुळे मी आपला तुझ्यासोबत चालतच राहिलो. सुखाचा नंदादीप देवतोच आहे. या अखेरच्या क्षणापर्यंत आता फक्त हात हातात घ्या माझा. अशाच एका नव्या प्रवासासाठी झाली ना वसंती तयारी? हा झाली ना. वहिनीबाई वहिनीबाई, झोपाळा सजला आहे, फुलं दरवळतात. आज तुम्ही विसावा घ्यायचाय. पाण्यातल्या तांदुळ्याप्रमाणे तुम्हाला जपून मंद झोके देऊ. आता नेहमी आम्ही तुमचं ऐकतो ना, आज तुम्ही आमचं ऐकायचं. वहिनीबाई ऐकतं ना? वहिनीबाई वहिनीबाई पुरा मी
शिखण्याने असे चालणार पुढे जनहिताचे व्रत ओढी माधवाचा रथ रमाबाई माझा लोका ही एक अतिशय उत्तम अशी सिरियल आज समाप्त होते. झीच्या लोकांनी अतिशय जिद्दीनं हा जो प्रकल्प आहे तो हाती घेतला. स्त्रियांना अतिशय प्रेरक ठरणारी अशी ही मालिका होती. झी मराठीचे आभार मानते, त्यांचं अभिनंदन करते अशासाठी की डेली सोप्सच्या अतिशय गुंतागुंतीच्या आर्थिक गणिताला बाजूला सारून असा विषय निवडण्याचं धाडस त्यांनी केलं. मला असं वाटतं की रमाबाईंनी जितक्या प्रेमाने आणि जितक्या आस्थेने हे पुस्तक लिहिलं होतं तितक्याच आस्थेने आणि प्रेमाने आमच्या टीमच्या प्रत्येक माणसाने या सगळ्यांनी एकत्र येऊन इतक्या प्रेमाने हे काम केलं की म्हणून मला वाटतं की रमाबाईंचं सगळं चरित्र आम्ही इतक्या यशस्वीपणे दाखवू शकलो. खरं तर झी मराठीची सगळी टीम आणि माझी सगळी टीम या सगळ्यांनी अतिशय अथक प्रयत्नांनी खूप परिश्रम घेतले. अगदी आमचे स्पॉट बॉईज असतील, ते आमचं सगळं डिरेक्शन डिपार्टमेंट असेल, आमचे सगळे कलावंत असतील किंवा आमचं एडिटिंग डिपार्टमेंट असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, संशोधन असेल, आमच्या सगळ्या टीमचे, झी मराठीचे आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो.